सध्या घडणाऱ्याची आम्हाला सर्वांना कल्पना होती. आम्ही त्या दृष्टिकोनातून अनेक वेळा बोललो पण होतो, कारण आत्ता खऱ्या अर्थाने आजपासून शिंदे गटाच्या विसर्जनाची सुरुवात झालेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदे गटाचं डिस्क्वालिफिकेशन 100% होणार, त्याच्या बदलीत अजित पवारांचा गट ह्या फडणवीस सरकारमध्ये सहभागी होईल असं अनेकांची भाकितं होती. राजकीय अभ्यासकांचंही ते मत होतं. आज अजितदादांनी ते खरं करून दाखवलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपलं एक सिद्ध करून दाखवलेलं आहे की कृतज्ञपणा भारतीय जनता पक्ष कसा करू शकतो. ते गरज सर्व वैद्य मरो याप्रमाणे शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर सूड उगवण्यासाठी त्यांनी शिंदे आणि ते गद्दारांना विभक्त केलं, त्यांना पहिलं बळी दिलं गुवाहाटीला जाऊन, आणि आज त्या शिवसेनेला पक्ष देत असताना शिंदे गटाची अपात्रता आता ऐरणीवर आलेली आहे. कोणत्या परिस्थितीत शिंदे गट अपात्र होणार आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी अजित पवारांची गद्दारीचा एक गट पुन्हा एकदा फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेला आहे. पण एक मात्र नक्की, आपल्या देशामध्ये राजकारणाचं गच्चकरण कसं करायचं ते भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलेलं आहे. पण महाराष्ट्रातली जनता मात्र भविष्यामध्ये ह्या घाणेरड्या राजकारणाला मूठमाती देऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना यांना भरघोस मत पाठिंबा देऊन महाराष्ट्रामध्ये पुनश्च एकदा माननीय उद्धवजींचं नेतृत्व उभं राहील. पण एक आता पश्चाताप होतोय माझ्या माहितीप्रमाणे, मगापासून अनेकांचे फोन येत आहेत की ते शिंदे गटामध्ये जे गेले होते आणि त्यांना आज किंवा उद्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मंत्रिपद देणार अशा पद्धतीची आमिषा दाखवली होती. उदाहरणार्थ महाडचे टॉवेलवाले, संभाजीनगरचे ते दुसरे पायपुसे असे जे आहेत, ह्या लोकांना ह्या 2 दिवसांमध्ये मंत्रिपदामध्ये सहभाग तुमचा होणारच अशा पद्धतीची आमिषा दिली होती. आता ते लटकले आता त्यांचं गेलं पूर्ण. आता टॉवेल घेत फिरत राहा बरेचसे. आता तिथे पालकमंत्रीसुद्धा आदित्य ठाकरे येणार आणि त्यामुळे जे निष्ठेने थांबले त्यांना उद्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. जे गद्दारीमध्ये वाहून गेले ते महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणावर ह्याचा विपरीत परिणाम होतो आहे. अख्ख्या जगामध्ये हे सगळं पाहत आहेत लोक आणि काय घाणेरड्या पद्धतीचं सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाहीची विटंबना केली जाते ते संपूर्ण अख्खा देश पाहतोय, अख्खा जग पाहते. खरं म्हणजे आता अजित पवारांच्या आणि राष्ट्रवादीचे काही मंडळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर खरी गोष्टी झाली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची, आणि म्हणून 3 पायाच्या रिक्षाचं सरकार चालवणाऱ्या एकनाथ शिंदेनं माझा प्रश्न आहे की माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी आणि शिवसेनेशी बेमानी करून गद्दारी करून तुम्ही ज्यावेळेला भाजपामध्ये गेलात त्यावेळेला तुम्ही कुकलत होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बद्दल तुम्ही कुकलत होता, अजितदादा पवारांच्या बाबत तुम्ही कुकलत होता, आणि मग त्याच अजितदादा पवारांच्या बरोबर आता मांडीला मांडी लावून बसून तुम्ही 3 चाकाची रिक्षा कशी काय चालवताय, आणि ती चालवत असताना तुम्हाला काहीतरी मनामध्ये नाही तर जनाची तरी वाटते की नाही हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मध्ये आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा गेल्या वर्षी कुकलून सांगत होते भले मी एक वेळ लग्न करणार नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसशी कधी सत्तेमध्ये सहभागी होणार नाही. या दोघांच्या या कोकलण्याने आता नेमकं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही मंत्रिमंडळात घेऊन जो कारभार करणार आहात या राजकारणामध्ये जरी थोडीशी जरी काहीतरी असेल तुम्हाला, म्हणजे मराठीमध्ये जसं म्हणतो ना जनाची नाही तर मनाची लाज, तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपल्या उद्धवजी ठाकरेंवर केलेल्या त्या आरोपाच्या बद्दल आता स्पष्ट खुलासा करा. तुम्हाला काय वाटतं? मी आत्ताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची प्रेस ऐकत होतो आणि त्यावेळेला त्यांनी जे सांगितलेलं आहे की या बंडाच्या बाबतची सर्व कल्पना आम्ही वरिष्ठांना देत होतो हा एक शब्द त्याच्यामध्ये आहे. आता अजितदादांचं अजून वरिष्ठ कोण ते त्यांनी काही नाव सांगितलं नाही, परंतु साहजिकच आहे सर्वसामान्यांच्या मनामध्ये अख्खं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथे जातोय म्हणजे नेमकं काय आहे हे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण
नाही आता याबाबत पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपली भूमिका उद्या परवा दोन दिवसात स्पष्ट करतीलच. परंतु एक मात्र नक्की, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला शिवसैनिकांना राहून राहून वाटतंय की आता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वतंत्र चलो अकेला चलो ही हा नारा द्यावा आणि राजकारणाच्या पुढच्या सर्व कामकाजामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची भावना सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित यांचा मार्ग मोकळा झाला असं वाटतं का तुम्हाला आता? यापूर्वी सुद्धा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.